नमस्कार, मी प्रियदर्शनी, मॅक्स महाराष्ट्र मध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आज आपण आलेलो आहोत हिंगळजवाडी येथे. हे एक छोटंसं गाव आहे जे उस्मानाबाद च्या शेजारी आहे. आपण गेल्या 2 दिवसापासून आपल्या शेतकरी भगिनी ज्या आहेत त्यांना भेटतो आहोत आणि त्यांनी केलेले जे हे नवीन उपक्रम आहेत काही सगळ्यांची माहिती घेतो आहोत. आज आपल्या बरोबर ज्या ताई आहेत त्या नक्की काय काय उपक्रम करतायत हे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊ. ताई, तुमचं नाव सांगा आधी आणि काय काय उपक्रम तुम्ही करता आहात. माझं नाव कमल विष्णू कुंभार, राहणार हिंगळजवाडी, तालुका जिल्हा उस्मानाबाद. मी संत गोरोबा काका सखी बचत गटापासून माझी सुरुवात 1999 झाली. सुरुवातीला मी शेतामध्ये म्हणजे मजुरीचं काम करीत होते, पण स्वयं शिक्षण प्रयोग या संस्थेमध्ये आल्याच्या नंतर मी गट सुरुवात केली आणि तिथून व्यवसायाला सुरुवात केली. तर मी बांगडी व्यवसाय करीत होते सुरुवातीला. माझी आई बांगड्या भरीत होती, तर ते बांगडी व्यवसाय करीत असताना मला संस्थेनं महिला मंडळ कार्यकर्ती म्हणून मला 2 गावांमध्ये काम मिळालं आणि त्यावेळेस मला 300 रुपये मानधन होतं. आणि ही व्यवसाय करीत असताना आपण काहीतरी वेगळं एक शेतीपूरक व्यवसाय केला पाहिजे. ती व्यवसाय मी सुरुवात, एकतर आमचा उस्मानाबाद जिल्हा दुष्काळी असल्यामुळं शेतीपूरक व्यवसाय म्हणलं तर आपण काहीतरी शेळीपालन कुक्कुटपालन केलं पाहिजे, पण मला शेती नव्हती आणि शेतीची अडचण होती. तर मी शेती नसताना मी लीजवर शेती घेतली. तुमच्याकडे स्वतःची अशी स्वतःच्या नावाची शेती होती? माझी सासरी, माझं सासरकिनी आहे, पण ती शेती अशी होती की तिथं म्हणजे असं रोटच नव्हती. आपल्याला व्यवसाय करायचा म्हणलं तर रोटच जागा लागती, त्याला वाट वाहनं येणार जाणार, परत आपला व्यवसाय वाढल्यावर परत अडचण येणार. त्याच्यासाठी माझ्या डोक्यात एक आयडिया सुचली की आपण लीजवर जरी शेती आपण घेतली तर आपण व्यवसाय करू शकतात, ही मला म्हणजे जिद्द होती. आणि मी 10 वर्षाच्या करारावर 5 एकर लीजवर जमीन घेऊन 1 एकरी 10,000 आणि 10% वाढीव असं म्हणजे ही केलं ठरवलं आणि स्टॅम्प पेपरवर लिहून घेतलं. आणि त्याच्यामध्ये जसं आपण घराचं डिझाईन करतात तसं मी 1 एकरमध्ये सुरुवातीला 1 एकरला चारी मारून घेतली आणि त्याच्यामध्ये कुक्कुटपालन आणि शेळीपालन हा असं मी सुरुवातीला बिझनेस प्लॅन केला. आपण बघतोय खरं याच्या मागे आपल्या सगळ्या प्रेक्षकांनाही कदाचित दिसत असेल की ह्या ज्या काही कोंबड्या आहेत ह्या सगळ्या दिसत आहेत. तुम्ही थोडस याच्याबद्दल सांगताल मला? ही कडकनाथ जी आहे ती मध्य प्रदेश मधली आदिवासी भागातली ही कोंबडी आहे. आणि कडकनाथ ही की ज्यांना म्हणजे ही आयुर्वेदिक ह्याचं महत्व जे आहे ते आयुर्वेदिक ह्याचं 1 अंड 50 रुपये ते 40 रुपये. सुरुवातीला ज्यावेळेस मी सुरुवात केली होती 2015 त्यावेळेस 50 रुपयाला 1 अंड आणि वेटिंग एवढं माझ्याकडं कस्टमर ग्राहक येत होते. आणि त्यावेळेस आयुर्वेदिक म्हणजे काय तर त्याच्यामध्ये ज्यांना बीपी, शुगर, दमा, पॅरेलॅट ज्यांना म्हणजे असं आजार आहेत त्याच्यावर ट्रीटमेंट म्हणून अंडे आणि त्याचं चिकन चालतंय. तर आम्ही माझं ज्यावेळेस माझ्याकडं ग्राहक येत होते की ह्याचा म्हणजे उपयोग काय, तर त्याच्यामध्ये आम्ही जे त्याचं अंडं जे आहे ती ज्यांना म्हणजे पेशंटला मी डॉक्टरांना अगोदर चेकअप करायला आवत होते, ज्यांना बीपी आहे, शुगर आहे, त्यांनी अगोदर चेक करायचं आणि त्यांनी माझ्याकडून 10 अंडे 5 अंडे असं घेऊन जात होते आणि दर 3-4 दिवसाला येऊन घेऊन गेल्याच्या नंतर त्यांनी 1-10 दिवसापासून रिझल्ट येत होता की त्यांनी गुण आल्याच्यामुळं एवढं म्हणजे रिझल्ट यायला लागला. आणि मी त्यांच्याकडून एक माय रजिस्ट्रेशन मी एक रेकॉर्ड पण मेंटेन केलेलं होतं आणि त्यांच्याकडून लिहून घेत होते की तुम्हाला हिथून गेल्यापासून काय तुमचा अनुभव म्हणजे घेतलं खाल्ल्याच्या नंतर काय फरक पडलाय नक्की खाल्ल्यानंतर. त्याच्यामध्ये माझ्याकडे असं एक पेशंट होतं उस्मानाबादचे, त्यांचा मुलगा PSI पुण्याला होता आणि त्यांची ट्रीटमेंट लातूरला होती. आणि त्यांनी मी डेली आमुष्यपोटी 1 अंड उकडून आणि 1 चमचा तूप लावून खायला होत होते. तर डॉक्टरनी त्यांनी असं म्हणजे फ्रॅक्चर असं झालेलं होतं आणि 50,000 रुपये खर्च होईल असं ऑपरेशन करावं लागेल म्हणित होते. तर त्यांनी 2 महिन्याच्या नंतर 1 अंड म्हणित होते तर त्यांनी 2 खात होते. तर त्यांनी 2 महिन्यामध्ये ज्यावेळेस त्यांनी चेकअपला गेले त्यावेळेस रिपोर्ट सगळा नॉर्मल आला आणि एवढी मग डॉक्टर सुद्धा आश्चर्यचकित झाले की हिकच काय असं झालं आणि डॉक्टर स्वतः माझ्याकडे पेशंट पाठवायला लागले.
म्हणजे तुम्ही अर्धे डॉक्टर झाले असं आपल्याला म्हणायला हरकत नाही. आपण इथे बघतोय की आपल्या माग तुम्हाला या सगळ्या जो परिसर दिसतो आहे हा सगळा परिसर त्यांनी लीज वर घेतलेला आहे. हा, त्याच्यामध्ये 5 एकर मध्ये लीज वर घेतलेला आहे आणि 1 एकर मध्ये सेंद्रिय पालेभाज्या. जसं की आपण जी रासायनिक पद्धतीने जर आपण म्हणजे असं पालेभाज्या ही केल्या तर वेगवेगळे आजार होतात, तर आपण सेंद्रिय पद्धतीने एक डेमो मॉडेल म्हणून मी एक परसबाग त्याच्यामध्ये 20 प्रकारच्या पालेभाज्या त्याच्यामध्ये पालक, सेपू, मिरची, टमॅटो, मुळा असं सगळे 20 प्रकारच्या पालेभाज्या आणि फळभाज्या पण त्याच्यामध्ये पपई आहे, केळी आहे, परत चिक्कू आहे, असं वेगवेगळे फळभाज्या पण त्याच्यामध्ये फळं पण लावलेले आहेत. आणि ही करीत असताना माझं बघून इतक्या महिला म्हणजे उत्साहित झालेल्या आहेत आणि प्रत्येक येणार कस्टमर जे आहे जे जवळपासच्या जिल्ह्यात महिला आहेत डेली व्हिजिटला महिला स्टुडंट शाळेतले मुलं ते पण सगळेजण येतात इथे. पण तुम्ही सांगत होतात की सुरुवात तुमची जी खरतर झाली ती स्वतःकडे शेती नव्हते आणि मग नंतर मग शेती करायचा असं डोक्यात विचार डोक्यात आलं आणि शेळी पालन पण मी सुरुवात केली आणि सुरुवातीला मी मला एक मी स्टडी केली आणि आपण शेळ्या खरेदी करताना आपण बाजारातून खरेदी नाही केले पाहिजे, कारण की जे बाजारामध्ये आपण शेळ्या खरेदी केल्या तर जे मोठे प्लांट असतात आणि व्यापारी असतात मध्येच पैसे जास्त खाऊन सुद्धा आपल्याली वस्तू ती चांगली मिळत नाही. त्याच्यासाठी मी ग्रामीण भागातून जे गटाच्या महिला वैयक्तिक त्यांनी शेळी पाळतात मी त्यांच्याकडून खरेदी करूनच शेळ्या ही करतो. हो, म्हणजे आपल्या बरोबर आपल्या मैत्रिणींना किंवा यांना पण व्यवसाय मिळायला पाहिजे हा एक भाग. याच्या बरोबरीने तुम्ही बांगड्यांचाही व्यवसाय केला? हो, बांगड्यांचा व्यवसाय मी 1999 ज्यावेळेस सुरुवात होती माझी त्यावेळेस मला बाकीचा इतर जी व्यवसाय आहेत मला काहीच माहिती नव्हती, पण माझी आई बांगड्या भरीत होती त्यावेळेस मी आईसोबत खरेदीला जात होते. खरेदीला गेल्याच्या नंतर मी शिकले की एक गाळ्यामध्ये किती बांगड्या असतात, किती डझन असतात, ती कशी डझन बसती, आपण कशी विकायला पाहिजे, आपल्या गावातलं महिला कोणत्या बांगड्या भरतात, क्वालिटी काय असली पाहिजे, किती खरेदी केल्या पाहिजे, हे सगळं मी शिकून इतर महिलांना माझ्या जी परिसरात 100 महिला आहेत 700 गाव आहेत जिल्ह्यामध्ये पण जवळपासचे जे 15-20 खेडे आहेत त्याच्यातून मी 50 महिलांना बांगडी व्यवसाय सुरुवात करायला. बरोबर, म्हणजे खरं तर आपण करत असताना इतर महिलांनाही तुम्ही प्रशिक्षित केलं आणि एखादा व्यवसाय सुरू करण्यासाठी खरं तर त्याच्या रिसर्चची आवश्यकता असते, तो माल कसा विकला जाईल, कुठला माल जास्त विकला जाईल याची माहिती तुम्हाला तुम्ही खरं तर त्यांना दिल्यामुळे त्यांचा व्यवसाय नक्कीच चांगला चालला असेल. मग यानंतर तुम्हाला काय वाटलं की कडकनाथकडे याच्या व्यवसायाकडे? कडकनाथ तर एकतर कसं आहे मार्केटिंगची अडचण येणार नाही, जी शेळ्या आणि कोंबड्या जसं आपण एखाद्या साडीचा बिझनेस केला एखादी पिठाची चक्की टाकली तर त्याचं मार्केट वाढत नाही का, तर पूर्ण गावामध्ये आपलं कस्टमर वाढणार नाहीत. पण इतर आपण उद्या बाजारात जरी शेळी कोंबड्या घेऊन गेलं तर त्याला मार्केटची 4000 शेळी आपण 3000 आपण अडचण असली तर आपण विकू शकतो, पण तसं पिठाची चक्की म्हणा साडी आपण विकू शकत नाही. ही एक मार्केट सर्च मधून मला शिकायला मिळाला, अनुभव आले आणि इतर महिलांना मी ही केलं. मग आता कडकनाथचा व्यवसाय जो आहे तो अधिकाधिक कसा वाढवला तुम्ही याच्यात? आम्ही सुरुवातीला कृषी विज्ञान केंद्र तुळजापूर स्वयं शिक्षण प्रयोग संस्थेच्या अंतर्गत 10 महिलांना कडकनाथचे पक्षी वाटप केले होते अनुदानावर त्यांच्या, आणि आमच्या इथं शेजारी रेखा शिंदे मुन्ना आहेत त्यांनी 10 कोंबड्या मिळाल्या होत्या आणि तिनं 30 रुपयाला अंडं सुरुवातीला विकत होती आणि मला मी असं लिंगायत असल्यामुळे मी अंडी अगर कोंबड्या असं म्हणजे कधी मी बघ असं अंडे हातात सुद्धा धरत नव्हती, पण वाटलं की बाबा आपण आता ही व्यवसाय सुरुवात केली आपल्याला खायचं नाही आपल्याला बिझनेस करायचंय, तर मी 15 अंडे आणि गावरान कोंबडी घेऊन ही सुरुवात केली फेब्रुवारी 2015 आणि ही करीत असताना जसं आपण शेळी पालन आणि कुक्कुटपालन ज्यावेळेस मी संस्थेमध्ये काम करीत होते आणि ग्रामपंचायत सदस्य पण होते आणि दुसऱ्या गाव फील्डमध्ये पण मी संस्थेच्या अंतर्गत त्यावेळेस काम करीत होते ती करीत असताना आणि जिल्हा परिषद पंचायत समिती इतर शासनासोबत पण माझं लिंक होतं आणि ज्यावेळेस माझी पेपरवर बातमी आली टीव्हीवर बातमी आली मार्केट वाढायला लागलं आणि इथं वेटिंगमध्ये अंड्यासाठी कोंबड्यासाठी पक्ष्यासाठी लोक म्हणजे यायला लागले आणि आल्याच्या नंतर वाटलं की बाबा आपण काहीतरी ह्याच्या पुढचा अजून एक टप्पा गाठला पाहिजे, त्याच्यासाठी मी हॅचिंग मशीन पण 2016 सुरुवात घेतली म्हणजे जुनी मशीन घेतली
एक 90,000 मला मोशन बसली आणि वाटलं की आता आपलं कसं असतं स्पर्धक लगेच एक वर्ष 6 महिन्यामध्ये तयार होतात. त्यासाठी स्पर्धक झाल्यावर आपण त्यांच्या पुढे आपण टप्पा गाठला पाहिजे. जर आपल्याकडं अंडे शिल्लक राहिले तर आपण 100 अंडे राहिले तर आपण 10 कोंबड्या बसवण्यापेक्षा आपण मशीन खरेदी करून ती जर आपण केली आणि इतर महिलांना आपण सप्लाय अगर आपण 1 अंडं 10 रुपयाला जरी काढून दिलं तरी आम्ही त्याच्यामध्ये एक प्लॅन बनवला की 1000 कॅपॅसिटीची मशीन घेतली तर आपलं 1 महिन्यामध्ये किती उत्पन्न निघणार, आपण त्याच्यातून आपल्याकडे पक्षी किती आहेत ही करून मी सुरुवातीला मशीन घेतली आणि त्याच्यातून मला 1 लाख रुपये महिन्याला उत्पन्न मिळायला लागलं. आता तुमचं महिन्याचं उत्पन्न? आता माझं महिन्याचं उत्पन्न 2.5 लाख रुपये आहे. पण 2.5 लाख हे फक्त कडकनाथ मधून आहे की सगळं? त्याच्यामध्ये शेळी पालन आहे, कुक्कुट पालन आहे, हॅचिंग मशीन आहे, त्याच्यात आमच्याकडे लग्नासाठी घोडे पण आहेत, त्याचं पण आम्ही हे करतात. त्याच्या परत सेंद्रिय शेती पालेभाज्या ती पण त्याच्यामध्ये सगळं आम्ही सगळ्यातच आहे. ही आपण थोड्या वेळातच जी मशीन बघणार आहोत त्या मशीनची माहिती जी आहे ते काही आपल्याला देतील की कशा पद्धतीनं ही मशीन जी आहे ती काम करते. तुम्ही बघू शकता ही आमच्या मागे जी आहे याला हॅचिंग मशीन म्हणतात, बरोबर काही? ही मशीन जी आहे ती हॅचिंग मशीन आहे. याच्याबद्दल थोडस सांगता आहे. हॅचरी जी आहे ती ही 15,000 कॅपॅसिटीची मशीन आहे. ह्याच्यामध्ये 150 ट्रे बसतात एक वेळेस. आपण आज एक वेळेस एका ट्रे मध्ये 90 अंडी बसतात आणि जसं आपलं म्हणजे आम्ही दर 5 दिवसाला 2,000 अंडी टाकतात की जशी ऑर्डर येईल तसं बुकिंग करून आम्ही ही करतात. आणि त्याच्यामध्ये लाईटीची लाईट जर गेली तर आम्ही त्याच्यासाठी इन्व्हर्टर हे इन्व्हर्टर पण आहे आमच्याकडे. आणि बोला तुम्ही बोला. जनरेटर पण आहे की लाईट जरी गेले तरी 24 तास ती मशीन कव्हर करते. आणि आम्ही माझी स्वतःच ही करत असताना इतर जे ग्रामीण मधल्या महिला आहेत तर त्यांनी आम्ही असं म्हणजे त्यांच्याकडून असं ही करून घेतात. स्ट्रे मध्ये त्यांच्या अंड्यावर असं नावं पण टाकलेली आहेत की कोळेवाडी वागोली आहे असं काही दिसत. ठीक आहे कोळेवाडी. ठीक आहे कोळेवाडी. एक मिनिट मी दाखव. हे जे आहे ते खर तर इथे आपल्याला दिसेल खरं तर ही कोळेवाडी म्हणून आहे. गटाचीच महिला आहे, त्यांच्या 100 पक्षी आहेत. त्यांनी विक्री जेवढे करतात तेवढे करतात आणि राहिलेले जे अंडे आहेत ते खराब होण्यापेक्षा त्यांनी 10 रुपयाला 1 पिल्लो काढून घेऊन जातात आपल्याकडून. तसं वाघोली इथल्या ज्या ग्रामीण मधल्या जेवढ्या महिला आहेत महिन्याला 1-3 हजार पिल्ल ते काढून घेऊन जातात. अशा किती महिला ज्या आहेत त्यांना तुम्ही रोजगार देता? अशा 10,000 महिला व्यवसायिक जे इतर त्याच्यामध्ये 50% महिला जे आहेत ते शेतीपूरकच आहेत. त्याच्यामध्ये शेळीपालन कुक्कुटपालन परत सेंद्रिय शेती आमची महिलांची प्रोड्युसर कंपनी पण केलेली आहे मी महिलांनी. त्याच्यामध्ये 1 एकर मॉडेल त्याच्यामध्ये आपण घरच्या घरी आपल्याला विकत आणून खाण्यापेक्षा आपण जर घरच्या घरी केलं तर आपण त्याच्यातून आपण जसं एक वर्णीय आपण पीक महिला पहिलं घेत होत्या पण आता तसं घेत नाहीत. जर सोयाबीन आपण केली तर ज्वारी म्हणा हरभरा म्हणा इतर जवस असं जी वस्तू आहेत तर करीत नव्हत्या. पण आम्ही महिलांची कंपनी केल्यापासून महिला 100 महिला सभासद झालेत आमच्या गावामधून आणि 100 एकर 1 एकर मॉडेल असं केलेलं आहे. या सगळ्या मॉडेलमध्ये तुम्हाला महिलांची कशी साथ मिळाली? महिलांची तर एक तर महिला एवढ्या उत्साहित म्हणजे त्यांना एक रोजगार मिळायला लागला, त्यांचं उत्पन्न वाढायला महिलांचं, महिला व्यावसायिक व्हायला लागल्या आणि त्यांच्या घरातले पण जे आहेत जे कुटुंबातील जे आहे ते कुटुंबात उत्पन्न वाढायला त्याच्यामुळे महिलांची सुद्धा व्यवसाय करण्याची उत्सुकता वाढली. या सगळ्याच्या तुम्हाला असं वाटतं की ज्या महिला ज्या आहेत ज्या खास करून ग्रामीण भागातल्या
तर त्यांनी फक्त शेती न करता या सगळ्या व्यवसायात कसं अधिकाधिक घ्यावं याबद्दल तुम्ही काय मार्गदर्शन कराल? व्यावसायिक येण्यासाठी एकतर आपल्याला आता एकतर त्यांनी महिलांना ट्रेनिंग त्यांनी स्वतःला अगोदर ट्रेनिंग घेतलं पाहिजे. ट्रेनिंग मधून शिकल्याच्या नंतर त्यांनी व्यवसाय काय ही अगोदर शिकलं पाहिजे. जसं की महिला सुरुवातीला व्यवसाय करते पण त्याच्यामध्ये तिला एक दीड वर्षपर्यंत जी ओळख व्हायला मार्केटमध्ये लागते. पण एक तीन चार महिने झालं की महिला जर विकणं झालं अगर त्याच्यामध्ये लॉस आला त्याच्यामध्ये आपली कॅपॅसिटी सुद्धा असली पाहिजे की लॉस झाला तर आपली क्षमता पण असली पाहिजे. अगर धाडस आत्मविश्वास मी करून दाखवीन असा आत्मविश्वास पण असला पाहिजे तर महिला करू शकते. आज शेतमजूर ते एक व्यावसायिक असा खरं तर तुमचा प्रवास झालेला आहे. वेगवेगळ्या पुरस्कारांनी तुम्हाला सन्मानित केलेलं आहे. आता कसं वाटतंय म्हणजे तो प्रवास झाल्यानंतर एक महिला म्हणून तुमच्यात काय बदल झाला आणि महिलांचे प्रश्न जे खास करून खरं तर ग्रामीण आणि शेतकरी महिला ज्या आहेत त्यांचे अनेक प्रश्न आहेत पण ते प्रश्न काही फारसे चर्चिले जातात असं नाहीये आपल्याला ते दिसतंय. तर या सगळ्या संदर्भात काय सांगताल? एक तर तुमचा स्वतःच झालेला बदल आता कसं वाटतंय आणि खास करून ग्रामीण स्त्रियांचे प्रश्न. ज्यावेळेस मला पुरस्कार सुरुवातीला मिळाला त्यावेळेस म्हणजे एवढं वाटलं की बाबा आपण एवढं 15 वर्ष काम केलं त्याचं काहीतरी आपल्याला फळ मिळालं. ती एक मला पहिल्यांदा एवढा आनंद झाला आणि पुरस्कार मिळाल्यापासून एवढं माझ्या डिमांड यायला लागला आणि माझा व्यवसाय एवढा वाढला. आणि बातमी ज्यावेळेस मला राष्ट्रपतीच्या हस्ते 3 लाखाचा पुरस्कार मिळाला खरं तर सुरुवात मला सुरुवातीला आमच्या इथल्या त्यांचा ग्रामसेवकचा फोन आला अभिनंदन मॅडम म्हणून. मला वाटलं की बाबा आपल्याला बाहेरचे पण ही कसं असते बाहेरच्याला जास्त किंमत असते पण गावातल्या लोकांना किंमत नसते. पण ज्यावेळेस पुरस्कार आपलं कुठंतरी नाव पूर्ण देशामध्ये झळकायला लागले असं म्हणजे गावातल्याला पण अभिमान वाटायला लागला. हे जी ओळख आहे ही खास करून महिला शेतकरी म्हणून जी काही ओळख तुम्हाला मिळालेली आहे तर याबद्दल आणखीन काय सांगताल? म्हणजे ज्या महिला आहेत ज्या काहीतरी व्यवसाय करू बघतायत किंवा करण्याचं काहीतरी त्यांचं धाड मानस आहे त्या महिलांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल? ज्या महिला आहेत की व्यवसायामध्ये त्यांचं म्हणजे ही होत नाही तर आम्ही त्या महिलांना आल्याच्या नंतर एकतर आम्ही बघा मला शेती नसताना तुमचं 10 एकर 5 एकर 2 एकर तरी तुमची स्वतःची शेती आहे तर तुम्ही तुमच्या शेतामध्ये करू शकतात. तुम्हाला भाडं द्यायची गरज नाही. तुमची बाकीचं जे आहे आता मला एवढं सुरुवातीला ज्यावेळेस मी करीत होते मला बाहेरचे जे शेजारी पाजारी अगर लोक तुम्ही खरेदी करून ही करायला पाहिजे होतं. ज्यावेळेस तू आता एवढं खर्च केलाय एवढं केलंय ती शेतकऱ्याला जाईल. मी बोर घेतलेला आहे 50,000 रुपये मला बोर घ्यायला लागलं पण ह्याच्यात आपण पैसा किती कमवायचा आपण काय करून दाखवायचं ही जिद्द असली पाहिजे. अगर ती पुढचं प्लॅनिंग त्याचं नियोजन त्याचं डेली आपण ठेवलं पाहिजे. आणि महिला व्यवसाय भरपूर करतात पण रेकॉर्ड मेंटेन करायचं जास्त करत नाही तर आपण डेली किती आपला खर्च झालाय त्याच्यातून उत्पन्न किती निघालंय मग त्याच्यात आपल्याला कळणार आहे की आपण खर्च जास्त व्हायला तर आपण उत्पन्न अजून काय वाढवायला पाहिजे. अगर खर्च कोणता कमी केला पाहिजे आणि एखादा अजून साईड बिझनेस एक व्यवसाय न करता कमीत कमी 3 तरी 4 तरी व्यवसाय केले पाहिजे. एकात लॉस झाला दुसऱ्यामध्ये नफा दुसऱ्यात नफा झाला तर तिसऱ्यामध्ये लॉस झाला तर ते आपला भरून निघते. ही आपल्या त्याच्यातून मी महिलांना बी शिकवते आणि मला स्वतः अनुभव आलेला आहे त्याचा. धन्यवाद ताई. तुम्ही खरं तर आमच्या सगळ्या ह्या महिला प्रेक्षक ज्या आहेत ह्या सगळ्यांना ज्या पद्धतीनं व्यावसायिकतेचं जे प्रशिक्षण जे आहे ते खरं तर एका अर्थाने दिलेलं आहे की जे खरं तर तुम्हाला अनुभवातून आलेलं आहे असं आपल्याला म्हणता येईल. आणि आपल्याकडे इथे ज्या सगळ्या महिला वर्ग जो आहे जो प्रेक्षक वर्ग जो आहे तो जो आपला हा शो बघतोय त्या सगळ्यांना तुम्ही काही खास संदेश देऊ इच्छिता? महिला जे आहेत त्यांनी स्वतःच्या जिद्दीवर स्वतःच्या क्षमतेवर एक 3 संदेश दिले पाहिजे की जिद्द आत्मविश्वास धाडस आणि चिकाटी हे असलं तर आपण काही पण करू शकतो. धन्यवाद.